पांडुरंगा, अरे तू लेकरांची आई आणि असा का रागावलायस आमच्यावर? काय लेकरांची चूक झाली ते तरी सांग। दर्शन नाही झालं रे पांडुरंगा, दोन वर्ष झाली तुझं दर्शन नाही झालं। अरे काय चुकलंय ते तरी सांग। हे बघ, असा लेकरांच्यावर रागू नको पांडुरंगा। आजोबा चला की दिंडीला वेळ व्हायला आलाय। जाऊया बाळा, जायच की दिंडीला, मी नाही म्हटलं का? हे बघ, गडबड करू नकोस, जाऊया आपण। मी तेच सांगा लागलो तो आपल्या माऊलीला की आम्हाला लेकरासनी दिंडीला यायचं आहे म्हणून। पण हे बघ, तू तयारीनिशी आला का? पिशवी घेऊन आलो मी। हे बघ, आत्ता नाही आपल्याला जाता येणार। नाही ते काय मला माहीत नाही, आपण जायचं। अरे बाळा, का हट्ट करतोयस? खरं सांगू का, ह्या नातवाकडं बघितलं की आपल्याला आपलं सगळं आठवतंय हो। हा, या वयाचा असल्यापासूनच दिंडीला जातोय मी। अरे होय की, आणि आता ह्याची समजूत मी कशी काढायची? हे बघ, आता आपल्याला जाता येत नाही, हां, आपण जाऊया नंतर। अरे आत्ताच आत्ता एवढं समज, हे जे सगळं चाललं आहे का नाही, हिथंच आपलं पंढरपूर आहे, हिथंच आपली इटू माऊली आहे, कुठं बाजूला गेली आहे सांग बरं? हट्ट करू नकोस, राहू दे जायचं। हां, आपण नंतर जाऊन, जायच्या वेळेला मी तुला आठवणीनं सांगतो आणि संगट घेऊन जातो मग। आणि काय ते काय माहीत नाही, इथं विठ्ठल आणि इथं पंढरपूर कसं? आता याला काय सांगायचं? हे बघ बाळ, जर मनात आपल्या देव आहे का नाही, तर तो कुठंही आपल्याला दिसतोय, फक्त नदार तशी पाहिजे। आणि पंढरपुरातलं जे काय सगळं चाललंय, दिंडी, भजन, कीर्तन, एवढ्या लहानपणापासून मी जे अनुभवतोय ते आत्ता पण आहे। फक्त ते कानाला नव बरं का, मनाला ऐकायला येतंय, आणि त्याच्यासाठी फक्त म्हणायला लागतंय, जाग्यावर थांबून हात जोडायचं जोडात आणि म्हण बरं, येई हो विठ्ठले, येई हो विठ्ठले, येई हो विठ्ठले, येई हो विठ्ठले, बोला पुंडलिक वरदे, हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा, पंढरीनाथ महाराज की जय। विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला। विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला। विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला। विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी।
कृष्ण हरी जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम, कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरि जय जय 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 ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई 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 विठाबाई माझे पंढरीचे आई ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई हिमाणी चंद्र भागा चरणीचे गंगा भिमानी चंद्र भागा तुझे चरणीचे गंगा तुझे चरणीचे गंगा ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई ये ग विठाबाई माझे सहित त्वाबायावे तू क्या सहित त्वाबायावे तू क्या सहित तू क्या सहित त्वाबायावे
सहित वावयावे माझे रंगणी नाथावे माझे रंगणी नाथावे रंग तुझे गुणी म्हणे नामयाची गणी रंग तुझे गुणी म्हणे नाम याची गणी माझा रंग तुझे गुणी म्हणे नाम याची गणी म्हणे नाम याची गणी ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई ये गए मिठा बाई।
आजोबा आजोबा, पांडुरंग इथं भेटतोय खरंय? खरं म्हणून काय मनातले का शंका घेतोस हे सांगतो तुला. अशीच दिंडी पंढरपूरला चाललेली, पण आपले सावतामाळी संत सावतामाळ्यासनी पंढरपूरला जाणं शक्य नव्हतं. त्याने ती दिंडी चाललेली बघितली आणि त्यांचं डोळं भरून आलं. पण सावतामाळ्यासनी माहिती होतं, आपण मनापासनं हाक दिली की पांडुरंग इथं आहे, म्हणून सावतामाळ्यानी अभंगात म्हणलेला आहे, बैल विठ्ठल पाणी विठ्ठल शेत विठ्ठल गे, विठ्ठलवाणी मोट काळी तीबी विठ्ठल गे, चिमणी विठ्ठल राघू विठ्ठल मैना विठ्ठल गे, मैने वाणी नागू माझी तीबी विठ्ठल गे. आता नागू म्हणजे कोण? तर सावतामाळ्यांची पोरगी, तिचं नाव नागू, ती बी तुझ्या वाणीच. हट्टी, चला जाऊया म्हणून लागली माग ते दिंडीला जायसाठी, पण घडलं नाही. आणि म्हणून सावतामाळ्यांनी ह्या अभंगात हे सांगितलंय की नागू सुद्धा माझी विठ्ठल. म्हणून सांगतो तुला, हे बघ इथं जेवढी माणसं दिसतात का नाही, आहेत का नाही, ही सगळी दिसतात का, ही सगळी आपली दिसणारी माणसं, त्यांच्यात जर आपण बघितलं डोळं उघडं ठेवून श्रद्धेनं जर त्यासनी बघितलं तर त्यात पांडुरंग आहेच. आता आपल्याला का जाता येत नाही? ही परिस्थिती अशी संकटकालीन आहे का नाही? आणि अशा संकटाच्या परिस्थितीमध्ये जी पोलीस माणसं कर्मचारी आपल्यासाठी काम करतात, जी डॉक्टर सिस्टर आपल्यासाठी काम करतात, त्यांच्यात पांडुरंग नाही वय रे. मग कशापायी धाट करायला आलायस दिंडीला जायचं, दिंडीला जायचं? नाही घडली 2 वर्ष दिंडी, येई ओ विठ्ठल आहे की त्या भजनात दंग होऊन जायचं. अरे एक एक अभंग काय आहेत ऐक तू. दुःख हरले जन्माचे, दुःख हरले जन्माचे, ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे. राम पदांगुजावरी, राम पदांगुजावरी, राम पदांगुजावरी, राम पदांगुजावरी, वृत्ति गुंतली मधुकरी, वृत्ति गुंतली मधुकरी, राम वदन मयंकी, राम वदन चक्षु चकोर झाले सुखी, चक्षु चकोर झाले सुखी, दुःख हरले जन्माचे, दुःख हरले जन्माचे, ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे. घनु मेघ श्याम मेळे, घनु मेघ श्याम मेळे, चित्त चातक निवाले, चित्त चातक निवाले, कीर्ति सुगंध
तरुवरी कीर्ति सुगंध तरुवरी खुजे को किरा वैखरी खुजे को किरा वैखरी दुख हरले जन्माचे 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 ध्यान लागले रामाचे ध्यान लागले रामाचे ध्यान लागले रामाचे ध्यान लागले रामदास म्हणे रामी रामदास म्हणे स्वामी प्रगटले अंतर्यामी स्वामी प्रगटले अंतर्यामी दुख हरले जन्माचे दुख हरले जन्माचे दुख हरले दुख हरले जन्माचे ध्यान लागले रामाचे ध्यान लागले रामाचे ध्यान लागले रामाचे ध्यान लागले रामाचे चिदान व्रत
चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा भोळा भाव देवा चोखा म्हणे माझा चोखा
आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग ಇರುತ್ತೆ
त्याचा कावरती देसी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार। अजोबा तुम्ही वारकरी संप्रदायाची जी तुळशीची माळ आहे ना ती तुम्ही कधी घातली आणि तिची आवड तुम्हाला कधी निर्माण झाली? अरे यो आता माझ्याबरोबर वारीला याचं म्हणा लागला तर पत्रकारासारखी प्रश्न विचारायला लागलाय। हा वागा, अरे या भाषाशैलीतच तशी ताकद आहे। हा तू म्हणलास का नाही ही वारकरी संप्रदायाची तुळशीची माळ ही आमच्या वडिलांची, मी वडिलांच्या बरोबर जायचो पंढरपूरला जायचो, पंढरपूरला ती दिंडी ती भजनं कीर्तनं हे सगळं इतकं बघायला मिळालं, इतकं त्याच्यात तल्लीन होऊन जायचो कळलंच नाही। अरे वडिलांनी मी म्हटलं तुमच्या गळ्यात जशी तुळशीची माळ आहे तशी मला पण पाहिजे, मी पण माळ घालणार, आता तू कसा हट्ट करतोस तसा मी हट्ट केला। तर वडिलांनी मला सांगितलं बाळ अरे नको हट्ट करू, हिची पाळणूक असती, ह्याचे नीती धर्म आहेत, हे एवढं सोपं नाही हो वसा आहे, माळेसाठी नुसती घातली म्हणायला माळ नाही घालायची, हट्ट करू नको। मी सांगितलं वडिलांनी जे जे माझ्या वडिलांनी जमतं आहे ते मला का जमत नाही, मी माळ घालणार म्हणजे घालणार। आता मला सांग ही आत्ताची जी पिढी आहे ती पिढी काय करती, हे सगळी बंधनं नकोत, हे नीतीधर्म पाळायला नकोत म्हणून त्या माळेपासून लांब पळती। पण वाघा मला सांग बरं, वडिलांची इस्टेट जमीन जुमला तो चालतोय, वडिलांचं सोनं नाणं आईचं सोनं नाणं ते चालतंय, आणि वडिलांचा जो वसा आहे वडिलांचा जो वारसा आहे ह्या विठूमाऊलीची जी माळ आहे ती गळ्यात घालताना काय बुजती, पण ती सांगून कुणावर आग्रह करून ती करता येत नाही, मनापासून ठरवायला लागतंय। आणि एकदा का ती गळ्यात माळ आली की काय सांगू, त्याचा धर्म ते वेगळा सांगायची गरज नाही, आपोआप हृदयात टाळ वाजल्यावानी स्पंदनं चालू होत्यात। आणि म्हणून ही माळ आणि ह्यो आपला वारकरी संप्रदाय लय महत्त्वाचा आहे। आणि ह्या पंढरपूरमध्ये हे पंढरपूर म्हणजे तरी आपल्या वारकऱ्यांचं माहेर होय का नाही, आता नाही जायला मिळालं राहू द्या, भजन कीर्तन गावोगावी आहेतच की विठ्ठल मंडप तिथं ऐकायचं, आणि लवकरात लवकर हे सगळं सुरू होईल आणि आपल्यावरचं माणसांच्यावरचं संकट ही विठू माऊली दूर करायला हायच की, फक्त भगवंताला प्रार्थना करूया। परिधान परिधान
सजल जल घन पीताम्बर परिधान ये उद्धरणे ये उद्धरणे के शिराजे के शिराजे भक्त जन वत्सले गोपाल म्हणा हरि नारायणा हरि म्हणा कुणी गोविंद म्हणा हरि म्हणा गोविंद म्हणा कुणी गोपाल म्हणा हरि नारायणा गोविंद गोपाल हरि नारायणा गोविंद गोपाल हरि नारायणा हरि म्हणा कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाल श्याम म्हणा मेघ श्याम म्हणा
आजोबा आता पण हे भजन ऐकतो त्याच्यात अभंग आहे गवळण आहे भारुड आहे पण हे भारुड काय आहे त्याच्यात मला लई मजा येते संतांनी असं का लिहिलंय ते काय वाघ बोलाय शिकला रे बाबा 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 तुझा प्रश्न लई भारी आहे अरे ते संतांनी का लिहिलंय भारुड का लिहिलं माणसांचं मन रमलं पाहिजे माणसांनी त्या गोष्टीची गोडी लागली पाहिजे म्हणून भारुड लिहिलं आणि त्या भारुडाचा अर्थ काय बहुजनांच्यावर जे आरूढ झालं बहुजनांच्या मनावर ते म्हणजे भारुड बरोबर आहे का नाही आणि म्हणून संतांनी आसूड वडलाय भारुडातनं जनजागृती करण्यासाठी साधं सोपं नाही विनोद म्हटलं कसं असतं इंजेक्शन द्यायच्या आधी स्पिरिट लावतात का नाही हां मग ते कळत नाही चटकन इंजेक्शन होते आपल्याला लक्षात येत नाही तसं विनोदातनं जनजागृती झाली की लोकांच्या पर्यंत लवकर पोचती आणि लोकांनी त्याचा बरोबर आनंद घेत्यात आणि त्यासनी जे कळायचं ते पण सोप्या साध्या शब्दात कळतंय तल्लीन होऊन आता भारुडामध्ये किती काय काय लिहिलंय अभंगामध्ये किती लिहून ठेवलंय हे जर बघायला गेलं तर हे संत वाङ्मय जे आहे संत साहित्य तांग अभ्यास करण्यासारखं आहे आणि ते आता परदेशातल्या माणसांनी सुद्धा त्याची गोडी आहे म्हणून बघा की आता दिंडीला वगैरे आपण जातो त्यावेळी बघतोय की दिंडीला परदेशातली माणसं येतात ते काय बघायला येतात कशी काय नेमकी बाबा मॅनेजमेंट तिसनी म्हणतात मॅनेजमेंट आणि इथं म्हणतात शिस्त कुठंही कुणाला सांगावं लागत नाही पण एका रांगनं सगळी ठेक्यात चाललेली असतात आणि आता भारुडाचाच तुला विषय सांगायचा झाला तर भारुडात जे जे काही लिहिलंय ते अगदी ऐकण्यासारखं आहे आता भारुडाच्या प्रकारामध्ये हारावर हार पिपळावर पार खाली कुंभारवर फिरतोय चकार म्हणजे काय म्हणायचं आहे उलटा आहे का नाही गणित आता कुंभार खाली कुंभार वर फिरतोय चकार म्हणजे गाडगी करतांची चकार असतोय ती खाली आणि कुंभारवर असं कधी होईल का खाली कुंभारवर फिरतोय चकार उलटं गणित तर त्यावेळी त्यांनी सांगून ठेवलंय संतांनी की कलियुगामध्ये जी परिस्थिती येईल ती अशी येईल अरे पाण्यात पळाला ससा सशानं गिळला मासा गोरखनाथा काय लिहून ठेवलंय आणि ते पण शेकडो वर्षापूर्वी आणि आत्ता ते तंतोतंत लागू होतंय का नाही सांग म्हणून तुला भारुडात इंटरेस्ट वाटतोय कळलं का कारण कळलं हा श्री अनंता शिवा सहज रूपा
सदा शिवा सहज रूपा पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण गाये सगुण निर्गुण नारायण नारायण नारायण।
विठ्ठल नामाचा रेटा हो प्रेमा विठ्ठल आवडी प्रेम भावो विठ्ठल आवडी प्रेम भावो तुटला तुटला संदेहो भवमूळ व्याधेचा भवमूळ व्याधेचा विठ्ठल नामाचा रेटा हो विठ्ठल नामाचा रेटा हो विठ्ठल खीर चाखतो
सोखो बाचे गुरे राख तो पुरंदराचा परमात्मा पुरंदराचा परमात्मा वाली
का पाडतोस का काय? आपण चंद्रभागेत आंघोळ करायला जायचं म्हणजे जायचं सांगतो म्हणजे जायचं. अरे एवढा बोक्यासारखा गुरगुरायला काय लागलायस? कशाला चंद्रभागेत आंघोळ करायला जायला लागतंय? काय ठेवलं चंद्रभागेतच आंघोळ करायची कशाबद्दल? चंद्रभागेत आंघोळ केली की पाप धुवून जातात, संतांनी पण सांगितलं की नाही असं? अरे वा 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 वा, संतांनी सांगितले, सगळ्या गोष्टी सांगितले संतांनी त्यावेळी. त्याच्यामाग तो काळ तसा होता. तुमची जनजागृती करताना काळ बदलला तरी त्यावेळी लिहिलेलं आत्ताही लागू पडतंय. परंतु त्यावेळच्या काळात जे लिहिलेलं आहे ते आपण तसं ठेवलंय का ह्याचा विचार करायला पाहिजे का नाही भक्त मंडळींनी? आता मला सांग, चंद्रभागेत आंघोळ केल्यानंतर पाप धुवून जातात ही गोष्ट खरी आहे, पण याचा अर्थ मनाला येईल तशी पाप करावीत असं होतंय का? नाही, आपलं पापच असू नये, आपण करू नये आणि त्या चंद्रभागेवर आपण आंघोळ करून आपल्या पापाचा भार तिच्यासाठी का त्यो देऊ नये म्हणून त्यावेळी लिहिलेला आहे चंद्रभागेत आंघोळ केल्यानंतर पाप धुवून जातात. आता बघ, माणसं घरात आंघोळ करतात, साबण लावतात आणि करते असं काय काय वापरतात ते काय म्हणतात त्याला? बॉडी स्प्रे. बॉडी शाबास हुंगून. आता देवाला कुठली बी उदबत्ती चालती का नाही? खरं देवासाठी उदबत्ती घेत असताना ह्याची चॉईस असती. कुणाची? घेणाऱ्याची. प्रसन्न पाहिजे. अरे तुझं मन प्रसन्न पाहिजे का नाही? आंघोळ नुसती तीन तीन तास करून, गरम पाणी शॉवर अमुक तमुक करून, हा पोवायला जाऊन नुसतं होतंय का कधी? त्याच्यासाठी मन पण साफ पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेला म्हणून ठेवलेलं आहे, शिंबूड आणि लाळ नाही अमंगळ, केली म्या आंघोळ चंद्रभागा. देवा पांडुरंगा, तुझ्या चरणाजवळ भेदभाव नाही, सगळी सारखीच का नाही? आणि मग मी अमंगळ कसा? अरे चंद्रभागेत मी आंघोळ केली, हा हे शिंबूड आणि लाळ भगवंतानं दिलेलं, निसर्गानं दिलेलं आहे, मग ते अमंगळ कसं? मी पवित्र होऊन आलोय का नाही? मग माझा निवत पांडुरंगा तू खायला नको का? हा अशी विनवणी होती, असं मनात भगवंताला बघणं होतं. आणि म्हणून ते पाप धुतलं जातंय असं सांगितलं. पण लोकांनी आता ते कळतंय कुठं? लोक बघत्यात एकीकडं, सांगत्यात एकीकडं. आता सांगत्यात बघ, आता अभंगामध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलंय? वेडे वाकुडे गायीनं परै नाम तुझे घेईन. म्हणून काय वाकडंच गायचं असते खुळ्यावानी असं म्हणून चालेल का? म्हणण्याचा हेतू असा आहे, भगवंता मी अजून बालक आहे, लहान पोर आहे, माझी जर म्हणताना काय चुकी झाली तर ते पवित्र मानून घे, गोड मानून घे असं म्हणून सांगायचं असतंय. म्हणजे काय चुकू नये म्हणून माणसं त्याचा अर्थ वेगळाच घेतात हो. आणि तसं तू आत्ता एवढंच म्हणत बसू नकोस. तू म्हण किंवा बाकीची मंडळी म्हण, चंद्रभागेत आंघोळ केली की पाप धुवून जातात. माऊली हात जोडून सांगतो, पाप धुवून जायचं लांब, पाप करूच नका. जेवढी पुण्याई कराल तेवढा काळ चांगला येईल. कलियुग कलियुग म्हणून नुसती नावं ठेवायची नाहीत. माणसाने काळ बदललाय, काळानं माणूस बदललेला नाही. चालला नामाचा गजर चाल.
चंद्रभागे चातिरी उभा मंदिरी तो पहा विटे वरी विठल विठल जय हरी जय विठल विठल जय हरी दुम दुमली पंढरी दुम दुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विटे वरी विठल विठल जय हरी जय विठल विठल जय हरी जगी प्रगटना तो जग जेठी आला पुंडलिका चा भेटी पाहुन सेवा खरी पाहुन सेवा खरी थांबला हरी तो पहा विटे वरी विठल विठल जय हरी जय विठल विठल जय हरी संत जनाई ओवी गाई आई गविठाई माझे पंढरीचे आई
कशी सखुवन बहिणा बाई मिठाई मिठाई माझे पंढरीचे आई मिठाई मिठाई माझे पंढरीचे आई रखुमाई मंदिरी रखुमाई मंदिरी एकली परी तो पहा विटे बरी विठल विठल जय हरी जय विठल विठल जय हरी चंद्रभागे चातिरी चंद्रभागे चातिरी उभा मंदिरी तो पहा विटे बरी विठल विठल जय हरी जय विठल विठल जय हरी विठल विठल जय हरी जय विठल विठल जय हरी काय रे सोमू मगाच बसणं लागलायस माझ्या मागं दिंडीला जायचं आहे म्हणून तुला समजूत घालता घालता पुरेवाट झाली मर्दा एवढं दिंडीला जायचं म्हणतोस भजन येतं कर तुला म्हणायला मग येतोय की मग येतोय की म्हणून नुसतं सांगण्यापेक्षा म्हण बरं एखादं कुठलं म्हणू हे घ्या आता म्हणायचाही याला आणि ह्यो मला विचारतोय कुठलं म्हणू अरे संतांनी हजारानं अभंग लिहिल्यात तुला कुठला चांगला म्हणाय येतोय कुठला पाठ आहे तो म्हण की एखादा गोडवाणी अभंग डीजे वरचा म्हणू हानिन थोतरीत तरी मला शंका होतीच हे पोरग बी डिझाळलेलं असणार आहे अरे किती ते डीजे वरचा ते गाडी खाली बिडूक गावल्या आवाज येतोय का नाही तसलं त्या डीजेचा मर्दा कानात खड मारल्यावाने पारंपरिक गोड जे भजन कानाला ऐकायला गोड वाटल ते असं एखादं भजन येत असलं तर म्हण नाहीतर काय सुद्धा बोलू नकोस आपल्याला ते पचायचंच नाही तर येतंय का म्हणायला गोडवाणी एखादं अर तोंडाकडं काय बघ तुझी येतंय का म्हणायला हो थांबा हो आठवालोय हो तुझी सेवा करीन मनोभावे हो तुझी सेवा करीन मनोभावे माझे मन गोविंदू रंगले माझे मन गोविंदू रंगले हो तुझी सेवा करीन मनोभावे हो तुझी सेवा करीन मनोभावे नवसिये नवसिये माझे नवसिये 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 माझे पंढरीचे दैवते विठ्ठले नवसिये पंढरीचे दैवते विठ्ठले नवसिये हो तुझी सेवा करीन मनोभावे हो तुझी सेवा करीन मनोभावे माऊली माझी चूक झाली बरं का मी म्हटलं तुम्हाला डिझाळलेला आहेसा म्हणून पण कोण म्हणतंय ओ मंडळी ह्यो वसा आणि वारसा पुढं कसा चालायचा 100% आता खात्री झाली ह्यो वसा आणि वारसा ह्यो वैष्णवांचा मेळा ह्यो वारकरी संप्रदाय हे संत वाङ्मय जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत पुढची पिढी तशाच पद्धतीनं त्याचं संगोपन करणार संवर्धन करणार हे तुझा अभंग ऐकल्यावर खात्री झाली बाळा अरे काय गोड अभंग म्हणलास बाळा वा 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 आजोबा ही काय करताय अरे हीच तर वारकरी संप्रदायाची परंपरा आहे इथं लहान आणि थोर कोण नसतंय लहान मोठं यो भेदभाव नाही हीच तर परंपरा आहे माऊली म्हटलं की तिथं नमस्कार आलाच तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावली
वसावारीचा घेतला पावलानी आम्हा वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी विठ्ठल 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 किडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस का लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले करांची विठू माऊली 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 रूप तुझे माऊली 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 रूप तुझे विठ्ठल 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 चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावलानी वसा काळ घोषातून साध येते तुझी दावते वैष्णवाला दिशा उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस का लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले करांची विठू माऊली 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 रूप तुझे माऊली 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 गजर जाहलो अधीर लागली नजर कळसाला पंच प्राण हे तल्लीन आकाहीन पांडुरंगाला देखिला कळस डोईला तुळस धावित चंद्रभागेसी समीपही दिसे पंढरी याच मंदिरी माऊली माझी मुख दर्शन व्हावे तू सकल जगाचा दाता हे कुशीत का माऊली तुझा पायरी ठेव तो माथा माऊली 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 विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञी तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दानरे जे खळांची व्यंग
कटी सांडो तया सत्कर्मी रति वाढो भूता परस्परे पड़ो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो देवांचिल तो तेला हो प्राणी जात वंशत सकल मंगली ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पीयुषाचे चंद्रमे जे अलांचन मार्तंड जे तापहीन ते सर्वाहि सदा सज्जन सोयरे हो तो किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावे जी येथ मणि श्री विश्वेश्वरा देवा तुझा विसरण भावा विसरण भावा तुझा विसरण भावा गुण गाई न आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी घालावे आमासी सुखे घालावे आमासी गुण गाई न आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी सवितवारी उभा वामांगे रखुमाई दिस दिव्य शोभा पुनरेका से भेटी पर ब्रह्मा लेगा चरणी बाहे भीमा उद्धरी जगा जय देव जय देव जय पान
माई वल्लभा राईचा वल्लभा पावे शिवलगा जय देव जय देव। तुलसी माला गळा कर ठेवून कटी कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी देव सुरवर नितेची भेटी करुण हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राईचा वल्लभा पावे जीव लगा जय देव जय देव। आषाढी कार्तिकी भक्त जन येती चंद्रभागे मध्ये स्नान जे करती दर्शन हेळा मात्र तय होय मुक्ती केशवाची नाम देव भावे वाळती जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राईचा वल्लभा पावे जीव लगा जय देव जय देव। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारा 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारा। आणि काय पाहिजे असतंय हो, सगळं जे चालत आलेलं आहे ते आपल्याला पाहिजे, परंतु चालत आलेली लाख मोलाची जी परंपरा आहे ती आपण जोपासली पाहिजे। भले 2 वर्ष खंड पडला असेल दिंडीला, म्हणून वाईट वाटून घ्यायचं काही कारण नाही, विठ्ठल कुठं गेलेला नाही, पंढरपूर आहे तिथंच आहे, मनातली श्रद्धा आहे तशी आहे, ही पुढं घेऊन जाणारी संवर्धन करणारी पिढी आहे तशीच आहे। अरे मग नाराज कशापायी व्हायचं, काळजी घ्यायची, घरात राहायचं आणि भगवंताला हात जोडून प्रार्थना करायची, हे विठ्ठला हे विठ्ठला बाबा बाबा माझे माऊली माझे माऊली, हे समाजावर आलेलं संकट हे समाजावर आलेलं संकट लवकर दूर होऊ दे लवकर दूर होऊ दे। येई हो विठ्ठले येई हो विठ्ठले येई हो विठ्ठले येई हो विठ्ठले। जन वत्सले ये हो विठ्ठले भक्त जन वत्सले करुणा कल्लोळे करुणा कल्लोळे पांडुरंगे पांडुरंगे भक्त जन वत्सले भक्त जन वत्सले ये हो विठ्ठले भक्त जन वत्सले सजल जलर घन पीतांबर परिधान सजल जलर घन पीतांबर परिधान पीतांबर परिधान पीतांबर पीतांबर परिधान
जल जल गगन पीतांबर परिधान सजल जल गगन पीतांबर परिधान ये उद्धरणे ये उद्धरणे के शिराजे के शिराजे भक्त जन वत्सरे भक्त जन वत्सरे ये हो विठले भक्त जन वत्सरे नमामणे तु विश्वाची जननी नमामणे तु विश्वाची जननी विश्वाची जननी विश्वाची जननी विश्वाची जननी नामामणे तु विश्वाची जननी क्षीराब्धि निवासनी जगदम्बे क्षीराब्धि निवासनी जगदम्बे भक्तजन वत्सले भक्तजन वत्सले ये हो विठले भक्तजन वत्सले ये हो विठले पांडुरंग 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 पांडुरंग